आपले सहर्ष स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघू विषय मराठी व्याकरण आणि या विषय अंतर्गत आपण ज्या घटकाचा अभ्यास करणार आहोत तो घटक आहे सामान्य रूप। तो घटक आहे सामान्य रूप। पहिल्यांदा आपण सामान्य रूप म्हणजे काय त्याची आपण पहिल्यांदा व्याख्या बघून घेऊ। तर विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय, विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपामध्ये जो बदल होतो त्याला आपण काय म्हणतो, सामान्य रूप असे म्हणतो। हे लक्षात ठेवायचं। परत एकदा बघा, विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात। आता या सामान्य रूप ओळखणं अत्यंत सोपं आहे हे लक्षात घ्या तुम्ही। आता जसं एक उदाहरण आपण बघू, 10 उदाहरणं यामध्ये आपण बघू म्हणजे आपल्या लक्षात येईल। जसं उदाहरण आहे, शिक्षकांनी मुलांना व्याकरण शिकवले, या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे शिक्षकांनी, मूळ शब्द आहे शिक्षक, विभक्तीचं प्रत्यय लागलेलं आहे नी, म्हणजे प्रत्ययुक्त शब्द तयार झालेला आहे शिक्षकांनी। यामध्ये जर पाहिलं तर त्याचं सामान्य रूप होईल शिक्षका। दुसरं उदाहरण आहे, चोर घरात घुसले, घरात या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे। घरात या शब्दातील जर आपण सामान्य रूप पाहिलं तर मूळ शब्द आपल्याला दिसतो आहे घर, विभक्तीचं प्रत्यय लागलेलं आहे तयार, सप्तमी विभक्तीचं प्रत्यय लागलेलं आहे, प्रत्ययुक्त शब्द तयार झालेला आहे घरात आणि याचं सामान्य रूप होईल घरात। त्याच्यानंतर असे बरेच उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे। जसं आता घराजवळ विटांचा कारखाना आहे, घराजवळ विटांचा कारखाना आहे, तर यामध्ये वीट हा मूळ शब्द आहे, चा हा विभक्तीचं प्रत्यय लागलेला आहे म्हणजे प्रत्ययुक्त शब्द झाला विटांचा आणि या ठिकाणी सामान्य रूप झालं विटा। त्याच्यानंतर पुढचं उदाहरण बघू, तो घोड्यावर बसला, घोड्या, घोड्यावर बसला, यातील मूळ शब्द जर आपण पाहिलं तर मूळ शब्द आहे घोडा, शब्दयोगी अव्यय लागलेला आहे वर, प्रत्ययुक्त शब्द काय झाला घोड्यावर आणि या ठिकाणी याचं सामान्य रूप काय झालं तर घोड्या असं झालेलं आहे। त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे, मासे तळ्यामध्ये राहतात, मासे कुठे राहतात तळ्यामध्ये राहतात म्हणजे पाण्यात राहतात, परत पाणी असतो तर तळ्यामध्ये राहतात, तर या ठिकाणी तळे हा मूळ शब्द होईल, तळे काय होईल मूळ शब्द होईल, मध्ये या ठिकाणी हा शब्दयोगी अव्यय लावलेला आहे तर काय होईल प्रत्ययुक्त शब्द तळ्यामध्ये आणि याचे सामान्य रूप काय होईल तर तळ्या होईल। त्याच्यानंतर पुढचं उदाहरण बघा, सरांच्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला, सरांच्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला, यामध्ये पुस्तक हे मूळ शब्द आहे, याला ला हा विभक्तीचं प्रत्यय लागलेलं आहे आणि प्रत्ययुक्त शब्द जो आहे तो झाला आहे पुस्तकाला आणि यातील सामान्य रूप जर पाहिलं तर पुस्तका। बघा सामान्य रूप ओळखणं किती सोपं आहे। आता अजून एक उदाहरण बघू, आपण सर्व विद्यार्थ्यांनी गृहकार्य पूर्ण केलं, विद्यार्थ्याला आपण अधोरेखित केलं तर विद्यार्थी हा मूळ शब्द, मी हा विभक्तीचं प्रत्यय लागलेला आहे आणि प्रत्ययुक्त शब्द तयार झालेला आहे विद्यार्थ्यांनी आणि या ठिकाणी शब्दाचं सामान्य रूप जे तयार झालेलं आहे ते झालं आहे विद्यार्थ्या। त्याच्यानंतर पुढचं उदाहरण बघू, त्याला चित्रपट पाहायला आवडते, त्याला चित्रपट पाहायला आवडते, यातील मूळ शब्द असेल तो, ला विभक्तीचं प्रत्यय, प्रत्ययुक्त शब्द तयार झाला त्याला आणि एकंदरीत सामान्य रूप झालं त्या। त्याच्यानंतर बाबा कामासाठी पुण्यास गेले, या ठिकाणी कामासाठी या शब्दाला अधोरेखित केलेलं असेल, मूळ शब्द आहे काम, साठी शब्द म्हणजे या ठिकाणी हा प्रत्यय लागलेला आहे, प्रत्ययुक्त शब्द तयार झालेला आहे कामासाठी आणि सामान्य रूप झालेला आहे कामा। त्याच्यानंतर शेवटचं उदाहरण बघू, आम्ही रस्त्यावर अपघात पाहिला, रस्ता हा मूळ शब्द, वर हा शब्दयोगी अव्यय, रस्त्यावर हा प्रत्ययुक्त शब्द तयार झालेला आहे आणि सामान्य रूप रस्ता, म्हणजे आपल्याला शब्दाचे सामान्य रूप आता ओळखता येतील। तो कसं तयार झालेला आहे हे
देखील आता आपण सांगू शकतो। मित्रांनो पण काही शब्द असे असतात ज्यांचे सामान्य रूप अजिबात होताना आपल्याला दिसत नाही। जसं तुम्हाला सांगतो की परकीय भाषेतील शब्दांचे सामान्य रूप कधीच होत नाही। लक्षात घ्या, परकीय भाषांचे सामान्य रूप कधीच होत नाही। जसं तुम्हाला मी शेक्सपियरची नाटके पाहिले, शेक्सपियर हा परकीय भाषेतील शब्द आहे। जसं तुम्हाला जॉन, व्हाईसरॉय, ऑफिस, हॅमलेट यांचे सामान्य रूप कधीच होणार नाही। त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं, गाव, राज्य, जिल्हा, देशाच्या नावाचे सामान्य रूप कधीच होणार नाही। उदाहरणार्थ तो पांढरा मुलीला शिक्षण घ्यायला गेला, तर यामध्ये पांढरा मुली हा गावाचं नाव आहे। परंतु समजा त्या ठिकाणी चतुर्थीचा स आणि सप्तमीचा त प्रत्यय लागला असता तर सामान्य रूप झालं असतं। जसं उदाहरणामध्ये भारतात, तर भारतात या शब्दाचं सामान्य रूप काय होईल? भारता। मी म्हटलं राजस्थान, तर राजस्थान हा सामान्य रूप होईल। त्याच्यानंतर मी म्हटलं अमेरिकेस, तर अमेरिके हा सामान्य रूप होईल। पुण्यास, पुणे हा सामान्य रूप होईल। तर हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता तुम्हाला शब्दाचे सामान्य रूप आरामात ओळखता येईल। मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, पुढे पाठवा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।